You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कळमकर काका पुतण्यांनी भाजप समवेत जाण्याची भूमिका घेत पवारांचा विश्वासघात केलाय. शहर काँग्रेसचा घणाघात. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर, शरद पवार, राष्ट्रवादी गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर या काका पुतण्यांनी जातीयवादी भाजप समवेत जाण्याची घेतलेली भूमिका धर्मनिरपेक्ष काँग्रेसला मान्य नाही. काँग्रेस पक्ष, शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आज महाराष्ट्रामध्ये भाजपासह महायुती विरोधात विचारांची लढाई लढत आहे, संघर्ष करत आहे. महाराष्ट्राचा पुरोगामी विचार शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा जपत आहे. कळमकरांनी त्याला तिलांजली दिली. कळमकर यांनी आयुष्यभर शरद पवारांचा विश्वासघात केलाय, तर अभिषेक कळमकर यांनी सुद्धा पवार सुप्रिया सुळे यांना फसवत काकांचाच कित्ता गिरवला. शहरात जातीयवादी भाजप समवेत जाण्याचा कळमकरांचा विचार हा नगर शहरासह महाराष्ट्रात राष्ट्रवादी शहर पवार गट काँग्रेसचा नाही, अशी स्पष्ट भूमिका शहर काँग्रेसने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे. ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय जिंजे, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, काँग्रेस कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास उपाय यांनी संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळमकर काका पुतण्यांचा भूमिकेचा जाहीर निषेध केला आहे. दादा कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेले राजकीय वक्तव्य प्रसारमाध्यमासह सोशल मीडियातून चांगलेच व्हायरल झाले होते. दादा कळमकर यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचे आजी माजी शहराध्यक्ष, माजी जिल्हाध्यक्ष तसेच भाजपचे नगर शहर विधानसभा निवडणूक प्रमुख, शहर भाजप कार्यकारिणी, विविध मोर्चा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करत कळमकर यांच्या निवासस्थानी राजकीय बैठक पार पडली होती. यावेळी शहर भाजपच्या सत्काराला उत्तर देताना कळमकर म्हणाले होते, वरिष्ठ स्तराव काहीही निर्णय झाला तरी नगरमध्ये पक्षीय मतभेद बाजूला ठेवण्याची आमची तयारी आहे. शहराचा आमदार महानगरपालिकेचे सत्ताधारी एकच असतील तर शहराचा विकास होईल. नगरपालिकेच्या माध्यमातून भाजपला अनेकदा बरोबर घेतले, भाजपने मोठी साथ दिली. माजी भाजप शहराध्यक्ष वसंत लोंढा म्हणाले, लता लोंढा यांना भाजपच्या नगराध्यक्ष करण्यासाठी दादा कळमकर यांनी मदत केली होती. शहर काँग्रेसने यावर नाराजगी व्यक्त केली आहे. काँग्रेसने म्हटले आहे, या जातीवादी भाजपने शरद पवारांची, राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली, महाविकास आघाडीचे सरकार पाडले. राज्यात महायुतीत भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती आहे. नुकतेच शिर्डीत शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे वैचारिक शिबिर झाली. शिबिर होऊन 24 तास होत नाही तर तोच कळमकर यांनी ज्या अहमदनगर मधून राज्यात महायुतीच्या विरोधात आणि देशात इंडिया आघाडीच्या एकजुटीसाठी पवारांनी रणशिंगे फुंकली, त्याला विरोध करणारी भूमिका घेतली, हे पवारांशी व धर्मनिरपेक्ष विचारांशी विश्वासघात करणारे आहे. यापूर्वी देखील 2018 शरद पवार यांनी दादा कळमकर, जगताप पिता पुत्र यांना पुण्यामध्ये बोलावून घेत बजावले होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये महानगरपालिकेत भाजप समवेत युती करायची नाही. त्यावेळी देखील कळमकर यांनी जगताप यांना साथ देत अर्थपूर्ण कारणासाठी भाजप नेते शिवाजी कर्डले यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचा महापौर राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने निवडून आणत पवारांना फसवले. एकमत शेवटी कमी पडत होते. त्या नगरसेवकाला कळमकर यांच्या निवासस्थानी अर्थपूर्णरित्या डील करत पाठिंबा देण्यासाठी तयार केले. भाजपच्या केलेल्या या मदतीचे आभार मानण्यासाठी भाजपला केलेल्या या मदतीचे आभार मानण्यासाठी भाजपचे मंत्री गिरीश महाजन, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डले यांनी कळमकर यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन जाहीररित्या सत्कार केला होता. हे संबंध नगरला माहीत असल्याची आठवण काँग्रेसने करून दिली आहे. काँग्रेसने पुढे म्हटले आहे, कळमकर यांनी उभं आयुष्य कर्डले जगताप यांची राजकीय कारकीर्द फुलविण्यासाठी घालवलं, त्यासाठी अनेक वेळेला अर्थपूर्ण चढजोडी, राजकीय गद्दारी शरद पवारांना अंधारात ठेवून केल्या. रयत शिक्षण संस्थेत सुद्धा त्यांना पवारांनी संधी देऊन देखील त्याची साधी जाणीव सुद्धा कळमकर यांनी ठेवली नाही. काही वर्षांपूर्वी एक खूप मोठी चूक केली, त्यामुळे नगर शहर बदनाम झाले असे कळमकर म्हणतात. त्यांनी एक नाही तर आजवर पवारांना फसवत शेकडो चुका जाणतेपणाने राजकीय व आर्थिक स्वार्थासाठी केल्या आहेत. शरद पवारांना या वयामध्ये त्यांनी फसवून करत यातना देण्याचे काम त्यांनी केले. कळमकरांच्या जातीवादी भाजप समवेतच्या भूमिकेमुळे शरद पवार, सुप्रिया सुळेंना महाराष्ट्रासह
राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा खाली पाहण्याची वेळ काका पुतण्यांनी आणली आहे हे दुःख देणारे आहे. जगतापांना केलेल्या राजकीय मदतीची परतफेड अभिषेक कळमकर यांना महाफर करून त्यांनी करून घेतली. कळमकर यांनी शहर बदनाम झाल्याचे म्हटले होय हे खरे आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर झालेल्या हल्ला प्रकरणात स्वतः कळमकर हे देखील आरोपी आहेत. या प्रकरणामुळे शहराची देशभर बदनामी झाली. त्या काळात अनेक महिने कळमकर यांना फरार राहावे लागले होते. ज्यावेळी अभिषेक कळमकर यांना राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी मारहाण केली यावेळी कळमकरांनी शेपूट घातले. त्यानंतर अभिषेक यांना स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या दरबारी संरक्षणासाठी शरण जावे लागले जे स्वतःचे संरक्षण करू शकत नाही. भाजप विचारांचा समवेत युती करतात ते शहरात पवार गटाच्या राष्ट्रवादीचे संघटन काय उभे करणार. भाजप शहर राष्ट्रवादीचे आमदार यांची राज्य पातळीवरून युती आहे जी नुरा कुस्ती लोकसभेला विखे जगताप यांनी खेळत मतदारांची फसवणूक केली. तीच नुरा कुस्ती खेळण्याचा कळमकर यांचा विचार हा धर्मनिरपेक्ष मतदारांना शरद पवार सुप्रिया सुळे महाविकास आघाडीला फसवणारा आहे. याची गंभीर दखल महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते घेतील असे काँग्रेसने पत्रकात म्हटले आहे. ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.